हिंदू धर्मशास्त्रानुसार दाढ़ी करण्यासाठी म्हणजेच शेविंग करण्यासाठी दोन दिवस वर्ज्य मानण्यात आलेले आहेत, मंगळवार आणि शनिवार। या दोन्ही दिवशी आपण चुकूनही दाढ़ी म्हणजेच शेविंग करू नये। एकादशी तिथीला सुद्धा दाढ़ी करण्यास हिंदू धर्मशास्त्राने सक्त मनाई केलेली आहे। या एकादशी तिथीस किंवा मंगळवार व शनिवारी दाढ़ी केल्यास कुटुंबामध्ये घरामध्ये कलह वादविवाद अशांती निर्माण होते आणि सायंकाळनंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर दाढ़ी केल्यास कुटुंबावर अनपेक्षित संकटे ओढावतात। एखादं असं संकट की ज्याची अपेक्षाही नव्हती अशा संकटांमध्ये कुटुंब घेरलं जातं आणि म्हणून विनंती आहे की सूर्य मावळल्यानंतर चुकूनही दाढ़ी करू नये। जी ब्रह्मांडातील शक्ती आहे त्या शक्तीशी विचित्र प्रकारचे ताण निर्माण होतात की ज्यामुळे आपल्या कौटुंबिक जीवनात मोठ्या समस्या उद्भवतात। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।